मित्रांनो नमस्कार, मी सुहास राठे आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये। तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अशीच एक जागा घेऊन आलो आहे जी जागा आहे टोटल 45 गुंठ्याची। 45 गुंठा म्हणजे किती? एक एकरला 5 गुंठे जास्त, म्हणजे 1 एकर 5 गुंठ्याची जागा। तर मित्रांनो ही जागा आहे पोसरी या गावामध्ये। पोसरी गाव कुठे येतं माहिती आहे तुम्हाला? पोसरी गाव येतं तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी। तर पोसरी गाव पहिले आपण जागेचं वैशिष्ट्य बघून घेऊया। तुम्ही बघा ह्या जागेमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळतं। पहिली गोष्ट म्हणजे या जागेमध्ये हापूसची कलमं आहेत, 13 हापूसची कलमं आहेत त्या जागेमध्ये। त्याचबरोबर रायवळी आंबे 6 आहेत। इथे कोकमाची 2 झाडं बघायला मिळतात आपल्याला, एक कापा फणस बघायला मिळतो आहे। इथे तुम्हाला बांबूचे बेट, ज्याला आपण कोकणी भाषेत चिव्याचे बेटसुद्धा म्हणतो। त्याच्यानंतर ही सगळी झाडे जवळजवळ 10 ते 15 वर्षाची आहेत। आणि जर तुम्ही मेहनत केली या झाडावरती तर ऑब्व्हियसली कोकणामध्ये जेव्हा आपण जातो मे महिन्यात तेव्हा ती गोडगोड रसाळ फळं तुम्हाला नक्की खायला मिळतील। ह्याच्यामध्ये टोटल 17 सागाची झाडं आहेत आणि त्याचा जो घेर आहे, ज्याला आपण सागाची झाडं कशी घेरावरती आपण मोजतो, तो 2 ते 3 फुटाचा या सागाची झाडाचा घेर आहे। आता ह्या जागेविषयी, ही जागा टोटल 40% हा टेबल प्लॉट आहे आणि जो 60% भाग आहे हा उताराचा आहे, जिकडे आपण लागवड केलेली आहे। म्हणजे कोकणातील जी टिपिकल जमीन म्हणतो आपण एक साईड उताराची, जिथे तुम्हाला 40% सपाट भाग मिळतोय आणि 60% लागवड केलेली मिळते। या जागेला पूर्ण दगडाचे कंपाऊंड आहे आणि या जागा आहे गाववस्तीमध्ये। इथे लाईटीचे पोल आलेले आहेत आणि समजा तुम्ही विहीर खंडा तर इथे पाणी लागण्याचे चान्सेस आहेत। नळाचं कनेक्शन पण तुम्ही घेऊ शकता। आणि तुम्ही बघाल की आता जे येणारे फोटो आहे, फोटोमध्ये आपल्याला ही जागा बघायलाच मिळेल। ही जागा रोडपासून 150 मीटर अंतरावरती आहे आतमध्ये। तर समजा तुमची 4-व्हीलर असेल तर आपण ही 4-व्हीलर हार्डली 150 मीटर मागे थांबवू शकतो। आणि डांबरी रोडसुद्धा या जागेला 150 मीटर अंतरावरती आलेला आहे। तर मित्रांनो अशा जागेचे वैशिष्ट्य आपण बघितलं। तर आता आपण बघूया, पहिला बघूया 7-12। तर मित्रांनो ज्या जागेविषयी आपण बोलत होतो त्या जागेचं आपल्याला इथे 7-12 बघायला मिळतोय। हा बघा, अहवाल दिनांक 7/7/2020, गाव नमुना 7, गावाचं नाव आहे पोचरी, तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी। भूधारणा पद्धतीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, भोग वटाधार वर्ग 1 ही जागा मोडते। तुम्ही इकडे बघाल, या ही जागा 2 मालक आहेत या जागेचे। इथे क्षेत्रफळामध्ये आपल्याला बघायला मिळेल 0.39 म्हणजे 39 गुंठे प्लस 0.06 म्हणजे 6 गुंठे, अशी टोटल ही आपल्याला 45 गुंठ्याची जागा इकडे बघायला मिळते। आता आपण बघूया गाव नमुना 12। 12 तुम्हाला बघायला मिळेल गाव पोसरी, तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी। तर अशा प्रकारे मित्रांनो हा 7-12 आपल्याला इकडे बघायला मिळाला। मित्रांनो आता जागेचा 7-12 आपण बघितलेलंच आहे, तर आता आपण बघूया या जागेपर्यंत आपण कसं जाऊ शकतो। मित्रांनो इकडे तुम्हाला रत्नागिरी बघायला मिळेल आणि रत्नागिरी ते पोचरी फक्त 27 किलोमीटरचं अंतर आहे। मित्रांनो आपल्याला हे पोचरी गाव इकडे बघायला मिळते आणि त्याच्या आजूबाजूची गावं बघा, इथे फुणगूस आहे, कुरणदूड आहे, इथे तारबळ आहे, इथे विळाय आहे, खालगाव आहे, तशी गावं आपल्याला इथे टाळे आहे। तर मित्रांनो अशा या पोचरी गावामध्ये आपल्याला 2-3 रस्ते बघायला मिळत आहेत। एक परचुरी मार्ग आहे, एक उक्षी मार्ग आहे आणि एक उद्गी परचुरी रोड आपल्याला इथे बघायला मिळतो आहे। मित्रांनो मुंबईवरनं पोचरीचं अंतर फक्त 312 किलोमीटर आहे। तुम्हाला इथे गणपतीपुळे बघायला मिळेल, पोचरी ते गणपतीपुळे फक्त 24 किलोमीटरचं अंतर आहे। तुम्हाला इकडे गुहागर बीच बघायला मिळेल, पोचरी ते गुहागर हे अंतर 62 किलोमीटर आहे। इकडे बघा आपल्याला इकडे लांजा बघायला मिळतोय, पोचरी ते लांजा फक्त 44 किलोमीटरचं अंतर आहे। इकडे बघा तुम्ही कोल्हापूरवरनं येणार असाल तर कोल्हापूर आणि पोचरी फक्त 132 किलोमीटरचं अंतर आहे। तुम्हाला इकडे सातारा बघायला मिळेल, सातारा ते पोचरी फक्त 200 किलोमीटरचं अंतर आहे। तुम्हाला इकडे पुणे बघायला मिळेल, पुणे ते पोचरी फक्त 270 किलोमीटरचं अंतर आहे। तर मित्रांनो आता जागेपर्यंत कसं जायचं हे आपण बघितलंच आहे। तर आपल्याकडे या जागेचे आता काही फोटो आलेले आहेत, ते फोटो आपण बघून घेऊया। तर मित्रांनो आपल्याला हा समोर दिसतो तो रस्ता आणि हा आपला प्लॉट हा आपल्याकडे दर्शवण्यात आलेला आहे। प्लॉटला चांगला बांध आहे, हे समोर दिसते ते कोकमाचं झाड, ज्याप्रमाणे आपण सांगितलं की इकडे बांबूची झाडं आहेत, कोकमाचे आहेत, रायवळी आंबे आहेत, हे समोर दिसते ते बांबूचं बेट आपल्याला बघायला मिळते आणि काही काजूची झाडे, असा आवार शिवार, चंडीचा रोड, डोंगराळ, इथे तुम्हाला समोर बघायला मिळते हा हापूस आंबा आहे आणि ही आंब्याची झाडं अशा प्रकारे। आपल्याकडे टोटल हापूस कलमं 13 आहेत, रायवळी आंबे 6 आहेत, हा मोठा कापा फणसाचं झाड तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे। आपल्याकडे कोकम लावलेले आहेत, बांबूची बेटं आहेत,
आणि अशा प्रकारे या पोचरी गावामध्ये तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी हा जागेला लागून एक पाखाडीचा रोड गेलेला आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. ही काही काजूची झाडे आपल्याला समोर दिसत आहेत. त्याचप्रमाणे ही समोर बघाल तुम्हाला वाडीवस्तीच्या जवळ असलेली जागा ही समोर घरं दिसत आहेत आपल्याला. आणि ही हापूस आंब्याची झाडं त्याच्यामध्ये तुम्हाला सागाची 17 झाडं आहेत. सगळी झाडं ऑलमोस्ट 10 ते 15 वर्षाची आहेत. हा सुर्वेवाडीपर्यंत गेलेला जो रोड आहे तो रोड लागतो आपल्याला इकडे. ही सागाची झाडं समोर तुम्हाला बघायला मिळत आहेत. मित्रांनो, या जागेचा एक व्हिडिओ आला आहे आपल्याकडे. त्या व्हिडिओवरनं तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की जागा कशी आहे दिसायला, कशी झाडं आहेत, ही चढ उतार कशी आहे. तर आपण हा व्हिडिओ बघूया, ह्याच्यावरनं आपल्याला एक्झॅक्ट अंदाज येईल. मित्रांनो, इकडे आपल्याला ही जागा बघायला मिळेल. इकडे लावलेली झाडं फणस, आंबा, काजू, तर अशा प्रकारे ही जमीन आपल्याला इकडे बघायला मिळते. हे टिपिकल जे कोकणातली जमीन म्हणतात ती जमीन इकडे आहे. ही सगळी दिसत आहेत ती समोर काजूची लागवड केलेली आहे. या चांगल्या लागत्या काजू आहेत. आणि या असा आपला जो परिसर आहे हा आपण इकडे बघतोय. तुम्हाला इकडे चालताना पायाचा आवाज येईल, पालापाचोळीचा आवाज येईल, तुम्हाला इकडे पक्ष्यांचा किलबिलाटसुद्धा ऐकायला येईल. अशी जागा अगदी गाव वस्तीच्या जवळ आहे. तुम्हाला डांबरी रोड फक्त 150 मीटरवरती आलेला आहे. तुमची 4-व्हीलर असेल तर तुम्ही 4-व्हीलर बाहेर ठेवून आतमध्ये येऊ शकता. जागेला बघा मित्रांनो, हे चांगलं कुंपण केलेलं आहे. दगडाचं मजबूत असं कुंपण आपल्याला बघायला मिळते. ही सगळी बाग आहे. टोटली आंब्याची आपल्याला हापूस कलम 13 मिळत आहेत. रायवळीची 6 आंबे आहेत. तिकडे 2 कोकमाची मोठी झाडं आहेत. एक कापा फणस बघायला मिळतोय. आणि बांबूची बेटंसुद्धा आहे. तर अशी जागा कोकणातली आपल्याला इथे बघायला मिळते. आजूबाजूचा परिसर बघायला मिळतोय. हा पक्ष्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येतोय. इथे तुम्हाला 40% सपाट भाग आणि 60% हा लागवडीचा उतार चढणीचा भाग आपल्याला बघायला मिळतोय. ही समोर दिसतात ती आंबाची कलमा आपण बघतोय मित्रांनो. अशा निसर्गरम्य परिसरामध्ये पोचरी या गावामध्ये तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये असलेली बाग अगदी वाडी वस्तीपासून जवळ आहे. अशी बाग मित्रांनो आपल्याला इथे आता बघायला मिळाली. मित्रांनो, मला वाटतं आपण जास्तीत जास्त माहिती या जागेविषयी घेतलेली आहे. तर तुम्हाला समजा अशी जागा व्हिजिट करायची असेल, तुम्हाला विकत घ्यायची असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या नंबरवरती फोन करू शकता. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर जागेचे मालक असाल, तुम्ही ओनर असाल आणि तुम्हाला तुमची जागा विकायची आहे, तरीसुद्धा तुम्ही आम्हाला कॉल करू शकता.